वाशिम पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आणि सर्वांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ही लस घेण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मनातील कोरोना लसीबाबत शंका दूर व्हावी याकरिता पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली आहे. तसेच ही लस सुरक्षित असून कोरोना संसर्गापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं लस घेण्याचं आवाहन केलं. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मधुकर राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मी वसंत परदेशी, पोलीस अधीक्षक वाशिम. आपल्या सर्वांना आवाहन करतो की मी आज स्वतः कोविशिल्डची लस जी आहे ती आज घेतलेली आहे आणि ही लस घेणं अत्यंत आवश्यक आहे. घाबरायचं अजिबात कारण नाही आणि सेफ आहे, त्यामुळे सर्वांनी ती घ्यावी आणि त्याला अवॉइड करू नये, कारण कोरोना संपलेला नाही आणि भविष्यात आपल्याला कोरोना होऊ नये याच्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचं अत्यंत आवश्यक आहे. प्रतिनिधी विनोद तायडे, न्यूज टुडे 24, वाशिम. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.